वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीनं ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीनं त्यांचे उमेदवार जाहीर केलेत. यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर मेमन यांना उमेदवारी देण्यात आली. 24 तारखेला पवार आणि मेमन हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हमारे पार्टी के अध्यक्ष माननीय शरद पवार जी, जिन्होंने पहले ही लोकसभा का चुनाव न लड़ने की घोषणा कर दी थी, उन्होंने पार्टी के इस अनुरोध को स्वीकार किया कि वे राज्यसभा में की सदस्यता ग्रहण करेंगे, और इसलिए वे 24 जनवरी को मुंबई में अपना नामांकन दाखिल करेंगे. हमारी जो दूसरी सीट है राज्यसभा में, उसके लिए सुप्रसिद्ध वकील, हमारी पार्टी के राष्ट्रीय सचिव जो वर्षों से पार्टी का कार्य कर रहे हैं, हमारे बड़े मित्र श्री मजीद मेमन प्रत्याशी होंगे. एक मोठी बातमी येते ती म्हणजे सुनंदा पुष्कर